नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी बी गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर। मागील लेक्चरला आपण संयुक्त राष्ट्रसंघाचे ग्राहक संरक्षणासाठी 1985 ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या, यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची ग्राहक संरक्षणार्थ मार्गदर्शक सूचनामागील उद्दिष्टे आणि मार्गदर्शक सूचनांमागील सर्वसाधारण तत्त्वे आपण बघितली। आजचा नवीन मुद्दा आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे ग्राहक संरक्षणासाठी प्रयत्न। या संयुक्त राष्ट्रसंघाने ग्राहक संरक्षणासाठी कोणते प्रयत्न केलेले आहेत हे यामध्ये आपल्याला बघायचे आहे। 1962 अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनडी यांनी अमेरिकन काँग्रेसपुढे भाषण करताना ग्राहकांचे 4 मूलभूत हक्क प्रतिपादन केले। सुरक्षितता, वस्तू व सेवांविषयी योग्य माहिती, वस्तू व सेवा निवडणे व ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतले जाणे यासंबंधीचे 4 हक्क होते। आज सध्या 8 विषयांवरती ग्राहक संरक्षणार्थ मार्गदर्शक सूचना उपलब्ध आहेत। त्या कोणत्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत। म्हणजे 1962 अमेरिकेचे जे अध्यक्ष होते जॉन एफ केनडी यांनी ग्राहकांचे 4 मूलभूत हक्क आहेत असं प्रतिपादन केलं। परंतु आजच्या बदलत्या युगामध्ये ग्राहक संरक्षणार्थ 8 विषयांवर चर्चा केली जाते। हे विषय पुढील प्रमाणे आहेत। पहिला आपल्याला दिसतोय PPT मध्ये तक्रार निवारण हक्क। ग्राहकांना वस्तू व सेवेबाबत काही तक्रार असेल तर तिचे निवारण करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे। म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत ग्राहकांनी जर काही तक्रार केली तर या तक्रारीचं निवारण करून घेण्याचा हक्क ग्राहकांना प्राप्त करून देण्यात आलेला आहे। यासाठी जिल्हा मंच, राज्य मंच आणि राष्ट्रीय मंच यांच्याकडे दाद मागण्याचा अधिकार ग्राहकांना प्राप्त करून दिलेला आहे। दुसरा हक्क आहे निवडीचा अधिकार। ग्राहकांना वस्तू निवडीचा अधिकार असावा। ग्राहकांना अमुक वस्तू घ्यावी म्हणून सक्ती करता येत नाही किंवा देशात एकाच प्रकारचे वस्तू तयार करावी अशी सक्ती योग्य होत नाही। म्हणजेच प्रत्येक नागरिकाला आवडीनिवडीचा अधिकार आहे। म्हणजे बाजारपेठेमध्ये जर आपण एखादी वस्तू किंवा सेवा खरेदीसाठी जर जात असो तर ही वस्तू खरेदी करायला गेल्यानंतर आपल्याला एकाच वस्तूचे विभिन्न पर्याय बाजारपेठेमध्ये उपलब्ध दिसतात। यापैकी आपल्याला आवडणारी वस्तू, ग्राहकांचा उपभोग पूर्ण करणारी वस्तू यामध्ये सहजपणे ग्राहक खरेदी करू शकतो, वस्तूची निवड करू शकतो। तसेच एखादी वस्तू ग्राहकाने खरेदी करावी अशा प्रकारची सक्ती कुठल्याही देशामध्ये केली जाऊ शकत नाही। त्यानंतर तिसरा अधिकार आहे निरोगी पर्यावरणाचा अधिकार। निरोगी पर्यावरण हा ग्राहकाचा एक हक्क आहे। आजकाल काय झाले, मोठ्या प्रमाणातील औद्योगिकरण आणि शहरीकरण यामुळे माणसाला निकोप व निरोगी जीवन जगणं अवघड झालेलं आहे। पर्यावरणाची अपरिमित हानी आजच्या औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे होताना दिसत आहे। निरोगी पर्यावरण हाही प्रत्येक मानवाचा अधिकार आहे।
म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहत असो, कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये आपण वावरत असतो, या ठिकाणी वावरत असताना कुठल्याही उद्योग किंवा व्यवसायाच्या उत्पादन व्यवस्थेमुळे पर्यावरण प्रदूषण होऊ नये, या व्यवसायातून आपल्याला निरोगी पर्यावरण मिळावं अशा प्रकारची मागणी करण्याचा जो काही अधिकार आहे हा ग्राहकांना आहे. यानंतर चौथा प्रयत्न आहे वस्तू व सेवांचा माहितीचा अधिकार. या संदर्भात आपण अगोदरी चर्चा केलेली आहे की एखादी वस्तू किंवा सेवा ग्राहकांनी खरेदी केल्यानंतर त्या सेवेबद्दल संपूर्ण माहिती मिळवणं हे या सूचनेमध्ये निर्देशित केलेले असते, की जेणेकरून एखादी वस्तू आणि सेवा, या वस्तू आणि सेवेचा मागणीचा जो अधिकार आहे किंवा त्या वस्तू व सेवेच्या माहितीचा अधिकार जो आहे तो ग्राहकांना वस्तू व सेवा विकत घेत असताना उत्पादक किंवा विक्रेत्यांनी माहिती करून देणं किंवा तो मिळवणं हा ग्राहकांचा एक मूलभूत अधिकार आहे. जर एखादी कार जर आपण खरेदी केली असेल तर या कारची जर वॉरंटी किंवा गॅरंटी जर असेल तर वॉरंटीमध्ये कुठले पार्ट येतात, वॉरंटी मिळवण्यासाठी कुठल्या प्रकारची प्रोसेस आपल्याला करावी लागते, त्यासाठी कस्टमर केअरचे नंबर कोणते आहेत, किंवा आपण कार महाराष्ट्रामध्ये घेतली आणि आपण ती जर गुजरातमध्ये वापरणार आहे तर तिथले डीलर कोणते आहेत, त्यांच्याकडून आपल्याला कशी सेवा मिळेल, या संदर्भातील सर्व अटी व शर्ती याची सखोल माहिती मिळवण्याचा अधिकार ग्राहकांना प्राप्त झालेला असतो, किंवा ग्राहकांना अशा प्रकारचे अधिकार प्राप्त करून घेण्याचा हक्क या ठिकाणी असतो. त्यानंतर पाचवी सूचना आहे प्राथमिक गरजांची पूर्तता होण्याचा अधिकार. मानवाच्या किंवा ग्राहकाच्या प्राथमिक गरजांची पूर्तता होणं हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आजकालच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं, आजच्या सायबर युगामध्ये जगण्यासाठी जे काही संगणक प्रणाली, इंटरनेट प्रणाली याची देखील पूर्तता होणं अपेक्षित आहे, जेणेकरून या सुखसोयीमुळे प्रत्येकाला जे चांगलं जीवन आहे हे जगता येणं शक्य आहे. म्हणून अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहे, या मूलभूत गरजा प्राप्त करून घेण्याचा जो काही अधिकार आहे हा यामध्ये ग्राहकांना आहे. सहावी सूचना आहे ग्राहकांची बाजू ऐकून घेण्याचा हक्क. ग्राहकाला दिलेल्या पैशाचे मूल्य मिळत नसताना तक्रार करणे, न्याय मिळवणे ही कल्पनाच अस्तित्वात नव्हती. ग्राहकांची बाजू ऐकून घेण्याचा हक्क प्रथमच या सूचनांद्वारे जगापुढे मांडला गेला. एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी केल्यानंतर जर ग्राहकांचं काही नुकसान झालं, ग्राहकांची जर काही फसवेगिरी जर झाली, तरी फसवेगिरी दूर करण्यासाठी ग्राहकांनी जर तक्रार केली असेल, ही तक्रार केल्यानंतर त्याची बाजू जी आहे ही बाजू ग्राहक मंचाकडे मांडून घेण्याचा जो अधिकार जो आहे हा या ठिकाणी प्राप्त करण्याचा हक्क ग्राहकांना आहे. बऱ्याच परिस्थितीमध्ये असं होतं की न्यायालयामध्ये ज्याच्या विरुद्ध तक्रार केली जाते किंवा जो तक्रार करतो त्यामध्ये ज्या पक्षाचं वर्चस्व जास्त असेल त्या पक्षालाच आपली बाजू मांडता येते, इतर पक्षांची बाजू ऐकून घेतली जात नाही. असं जे न्यायालय आहे हे न्यायालयाच्या दृष्टीनं चुकीचं आहे, त्यामुळे ग्राहकांच्या ज्या काही तक्रारी असतील
या तक्रारींच्या बाबत जो काही हक्क किंवा बाजू मांडण्याचा अधिकार या ठिकाणी ग्राहकांना देण्यात आलेला आहे. सातवा प्रयत्न आहे सुरक्षिततेचा अधिकार. जगातील प्रत्येक व्यक्तीला किंवा ग्राहकाला सुरक्षितता हवी असते. मग ही सुरक्षितता आपल्याला वातावरणापासून संरक्षण व्हावं म्हणून वस्त्र खरेदी करण्याची असेल, तसेच आपल्या संपत्तीचं नुकसान होऊ नये, तिची चोरी होऊ नये यासाठी चोरांपासून संरक्षण मिळवण्याचा हक्क असेल. सुरक्षितता पद्धतीने जीवन जगता येणं ही प्रत्येकाची एक प्राथमिक गरज आहे. स्वतः आणि कुटुंब यांची सुरक्षितता कशी राखता येईल हे प्रत्येकजण बघत असतो. सरकारतर्फे देखील सुरक्षा ही एक प्राथमिक गरज लक्षात घेऊन सुरक्षित जीवनाचा प्रबंध करण्यासाठी इनोने हा हक्क या सूचनेमध्ये ग्राहकांना घालून दिलेला आहे. ग्राहक व ग्राहक वस्तू व सेवा विकत घेत असताना त्याला कुठल्या गोष्टीपासून धोका तर नाही ना हे उत्पादकाने पाहिले पाहिजे व त्यासाठी ग्राहकांना धोकादायक वस्तूंपासून जे संरक्षण आहे हे संरक्षण दिलं पाहिजे. म्हणजे अनेक वस्तू किंवा सेवा अशा असतात की त्यापासून धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी सुरक्षा आणि अनावधानाने जर ग्राहकांचं नुकसान जर झालं तर त्या धोक्यापासून भरपाई मिळवून देण्याचा अधिकार देखील या ठिकाणी दिलेला आहे. जसं की आपण आपल्या घरांमध्ये एक जिवंत बॉम्ब वापरतो. कोणता हा जिवंत बॉम्ब? जगातील 99% लोकसंख्येकडे हा जिवंत बॉम्ब असतो, तो म्हणजे आपल्या घरातील गॅस सिलेंडर. चुकीच्या पद्धतीने वापरला तर मोबाईल, चुकीच्या पद्धतीनं जर वापर झाला तर आपण घरामध्ये वापरणारी इलेक्ट्रिकल साधनं, हे एक आपल्या घरातील जिवंत बॉम्ब आहेत. या जिवंत बॉम्बापासून संरक्षण मिळवण्यासाठी त्या त्या कंपन्यांनी त्या ग्राहकांचा इन्शुरन्स काढलेला असतो. अनवधानाने जर काही अनुचित घटना घडली तर त्या ग्राहकाला व त्या ग्राहकाला ग्राहकाच्या कुटुंबाला भरपाई मिळवून देण्याचा जो काही सुरक्षिततेचा अधिकार आहे हा त्या त्या कंपनीने प्राप्त करून दिलेला असतो. बऱ्याच ग्राहकांना सुरक्षा कवच माहिती नसतं. जसे की ज्या ग्राहकांच्या नावावर गॅस सिलेंडर आहे, गॅस कनेक्शन आहे, त्या ग्राहकाचं काही नुकसान झाल्यास गॅस कंपनी 1,00,000 रुपये भरपाई देऊ शकते. इलेक्ट्रिकल साधनांच्या वापरापासून काही नुकसान जर झाल्यास यासाठी भारत सरकारने अनेक प्रकारचे विमा कवच अपघाती विम्यासंदर्भात उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या कवचांचा फायदा ग्राहकांनी घेणं ही एक काळाची गरज आहे. आठवा प्रयत्न आहे ग्राहक शिक्षणाचा अधिकार. ग्राहकांचं शिक्षण होणं अपेक्षित आहे. जगात विशेषतः विकसनशील देशामध्ये निरक्षरता मोठ्या प्रमाणावर आहे. ग्राहक निरक्षर असल्याने अनेक देशांत त्यांची फसवणूक होताना दिसून येते. त्यासाठी ग्राहकांचे व्यावहारिक शिक्षण होणे गरजेचे आहे. या शिक्षेचा अधिकार या सूचनांमध्ये मांडला आहे, जेणेकरून ग्राहक वापरत असलेल्या प्रत्येक वस्तू आणि सेवा याचं जे शिक्षण जे आहे हे ग्राहकांना देणं अपेक्षित असतं. पुढील मुद्दा आहे संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या मार्गदर्शक सूचना. यामध्ये पहिला भाग आहे ग्राहकांच्या वैयक्तिक सुरक्षिततेच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्रसंघाने ज्या काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत
त्या सूचना यामध्ये आपण बघणार आहोत. अनेक देशामध्ये वेगवेगळ्या वस्तू हाताळताना सेवांचा वापर करताना अपघात होऊन ग्राहकांच्या इजा ग्राहकांना इजा व दुखापत झाल्याची उदाहरणे आपण नेहमी बघतो. त्यामुळे ग्राहकांच्या व्यक्तिगत सुरक्षितेची जी काळजी आहे ही घेण्याचे सरकारने काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. ह्या उपाययोजना आपल्याला पुढील प्रकारे सांगता येतील. त्यामध्ये पहिली उपाययोजना आहे वस्तू व सेवांची सुरक्षितता. बाजारपेठेत वस्तू व सेवा आणणारे उत्पादक, आयातदार, किरकोळ विक्रेते त्या त्या वस्तू व सेवांसाठी ग्राहकांची सुरक्षितता आहे याची खात्री करून देत असतात. विशिष्ट वस्तू व सेवा वापरण्यातील धोक्याची माहिती ग्राहकांना या विक्रेत्यांनी माहिती करून देणं, वस्तूची हाताळणी करत असताना कोणाला दुखापत होऊ नये याची काळजी घेणं हे विक्रेत्याचे व उत्पादकांचे कर्तव्य आहे. किंवा अनावधानाने एखाद्या वस्तूपासून ग्राहकाचं काही नुकसान जर झालं तर त्यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना आहेत. जसं एखाद्या व्यक्तीनं कीटकनाशक प्राशन केले आणि त्याला डॉक्टरकडं ॲडमिट जर केलं तर सगळ्यात सुरुवातीला डॉक्टर पहिला प्रश्न विचारतात की यांनी ज्या बॉटलमध्ये औषध पिलेलं आहे ती बॉटल पहिली या ठिकाणी घेऊन या, कारण की त्या बॉटलवर ते त्या औषधापासून ग्राहकांना विषबाधा झाल्यास त्यावर काय उपाययोजना करता येईल, त्याच्या ज्या काही अँटीबायोटिक जे औषध आहे ती कोणती आहेत याची सूचना त्यामध्ये दिलेली असते. आजकालच्या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये जगातील तुम्ही आणि आम्ही यांचं काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या कारणाने तणाव येतो. कधी कुटुंबातील वाद असेल, शिक्षणातील अपयश असेल, नोकरीतील अपयश असेल, उद्योगातील अपयश असेल, एखाद्या ठिकाणी जाणून बुजून होणारा अपमान असेल, यामुळे मनुष्य तणावग्रस्त होतो. आणि तणावग्रस्त झाल्यानंतर तो निसर्गाच्या विरोधी जाण्याचा प्रयत्न करतो. कोणी विष प्राशन करतं, कोणी स्वतःला संपवण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतं. तणाव येणं ही साहजिक गोष्ट आहे. या तणावापासून दूर होण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक जोड असणं अपेक्षित आहे. असा तणाव निर्माण झाल्यास तो आपल्या मित्र नातेवाईकांना आपण तो शेअर केला पाहिजे, सांगितला पाहिजे. आपल्याला एखाद्या ठिकाणी खूप राग आला असेल त्या व्यक्तीपासून दूर होणं आणि आपल्याला एखाद्या धार्मिक गोष्टींची आवड असेल तर त्या संस्कार केंद्रामध्ये धार्मिक केंद्रामध्ये जाऊन शांत डोळे लावून बसणं याने तुमचा तणाव दूर होऊ शकतो. त्याचबरोबर एखाद्या तणावाचं किंवा एखाद्या घटनेचं सोल्युशन आत्महत्या हे नाही हे प्रत्येक व्यक्तीनं समजून घेणं अपेक्षित आहे. विनयभंग झाला, प्रेमभंग झाला. आजकाल तर बऱ्याच माता भगिनी त्यांच्यावर काही जर अतिप्रसंग ओढवला तर आत्महत्येसारखं चुकीचं पाऊल उचलतात. हे अतिशय चुकीचं आहे. स्वतःने स्वतःला संपवणं यासारखं दुर्दैवी जगामध्ये कुठलंच नाही. आणि आध्यात्मिक दृष्टीनं जर याचा जर विचार जर केला तर जोपर्यंत त्या संबंधित व्यक्तीचं आयुष्य आहे
तोपर्यंत ती व्यक्ती या निसर्गामध्ये भटकत असते, तोपर्यंत तिच्या आत्म्याला जी सद्गती आहे ती प्राप्त होत नाही। त्यामुळे ईश्वराने जे सुंदर जीवन दिलेलं आहे त्या सुंदर जीवनाचा आनंद आपण घ्यावा। तणाव असेल तर तणाव दूर होऊन जातो। कुठली गोष्ट, कुठलेही चक्र हे आयुष्यभर लागून राहत नाही। पावसाळा 4 महिन्याने संपतो, हिवाळा 4 महिन्याने संपतो, उन्हाळाही 4 महिन्याने संपतो। येणारी संकटं दूर होतात, दूर होतील यासाठी आपला दृढ निश्चय असला पाहिजे। मनुष्य जगामध्ये एकाच गोष्टीमधून मागे राहतो, स्वतःला संपवतो की जग काय म्हणेल। जग काहीही म्हणत नाही। जगाला कोणाकडे बघण्यासाठी वेळ नाही हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे। दुःखामध्ये हसणारे, दुःखामध्ये रडणारे, आनंदामध्ये हसणारे, आनंदामध्ये रडणारे या लोकांकडे लक्ष न देता मी केलेली कृती ही समाज विघातक नाही असं जर प्रत्येकाने ठरवलं तर अशा वाईट घटनांकडे, आत्महत्येसारख्या वाईट घटनांकडे कोणीही जाणार नाही। हा आपला विषय नसेल परंतु आजच्या या मानवी मनाला काउन्सिलिंग करण्याची जबाबदारी आम्हा प्राध्यापकांची आहे। या दृष्टीनं हा थोडक्यात जो प्रसंग जो आहे समाजावर उद्भवणारा मी तुमच्याबरोबर या ठिकाणी शेअर केलेला आहे। दुसरा मुद्दा आपला आहे दोषपूर्ण वस्तू व सेवांबाबत नीती। ज्या वस्तूंची मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होते या वस्तूंमध्ये एखाद्या वस्तू व सेवेमध्ये जर दोष निर्माण जर झाला तर त्या उत्पादकाने त्या वस्तू लगेच परत घ्याव्या किंवा त्यात सुधारणा कराव्यात किंवा ग्राहकांना योग्य भरपाई द्यावी यासाठी सरकारने योग्य ती धोरणे अंमलात आणावी। एखादी वस्तू आपण खरेदी केल्यानंतर तिच्यामध्ये दोष निघू शकतो, त्या दोषाचं निराकरण होण्यासाठी शासनाने योग्य जी कायदे आणि धोरणे आहे ही धोरणे राबवणे यामध्ये अपेक्षित आहे। नंतर पुढील मुद्दा आहे वस्तू व सेवांचे मानक कायदे। वस्तू व सेवांच्या मानक कायद्यांबाबत आपण चर्चा केलेली आहे। मानक ज्याला आपण स्टँडर्ड असं आपण म्हणतो की एखादी वस्तू किंवा सेवा तयार केल्यानंतर तिला या स्टँडर्ड कंपन्या मानांकन देतात, त्यांचा मानांकनाचा शिक्का देतात, त्यामुळे ती वस्तू गॅरंटेड आहे, शुद्ध आहे अशा प्रकारची विचारसरणी ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण होते। हे 4 मानकीकरण मागच्या चॅप्टर मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो। यामध्ये ISI मार्क, ॲग मार्क आणि फ्रूट प्रॉडक्ट ऑर्डर, नंतर उल मार्क आणि सिल्क मार्क हे 4 मार्क आपण शिकलो। या 4 मानकीकरणांचा वापर कोणत्या वस्तू व सेवांसाठी केला हे तुम्ही पुन्हा मागील लेक्चर ऐकून त्याचे रिव्हिजन करू शकता। वस्तू सेवांची मानके आणि प्रमाणे कायदे, या कायद्याप्रमाणे जे काही ॲगमार्क दिलेले आहे 4 प्रकारचे, त्या ॲगमार्कची उत्पादकांनी परवानगी घेणं व या ॲगमार्कच्या वस्तू बाजारपेठेमध्ये विकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे की जेणेकरून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मानक कायदे प्रस्थापित करण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे। बऱ्याच वेळेस मी सांगताना वस्तू व सेवा या दोन गोष्टीची चर्चा केलेली आहे। वस्तू याचा अर्थ जे पदार्थ आपण हाताळू शकतो, त्यांना स्पर्श करू शकतो, त्याची वाहतूक करू शकतो त्यांना वस्तू असे म्हणतात। तर सेवा ही एक अदृश्य संपत्ती आहे, अदृश्य सेवा आहे की जी डोळ्याने दिसत नाही, सेवेचं विभाजन करता येत नाही। एखादा जर विद्यार्थी माझ्याकडे आला आणि तो जर म्हटला
की सर तुमचं ज्ञान 1 किलो मला विकत द्या तर ते मला देता येणार नाही, त्याचा अनुभव मात्र घेता येईल. एखाद्या मुलीचा छानसा आवाज आहे आणि त्या मुलीकडं मी गेलो आणि तिला सांगितलं की तुझं 1 किलो आवाज मला विकत दे, हे शक्य आहे का? नाही. ही आहे सेवा. जी सेवा आपल्याला दिसत नाही तिचा अनुभव आपल्याला घेता येतो. एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर तो आपले उपचार करतो, उपचार दिसत नाही तो टॅबलेट लिहून देतो, आपले प्रयोग करतो. म्हणजे वस्तू ही दृश्य आहे, सेवा ही अदृश्य आहे. नंतर चौथी सूचना आहे धोकादायक वस्तू व सेवांचं नियोजन करणं. जर वितरकांना त्यांनी बाजारात आणलेल्या वस्तूंमधील धोका लक्षात आला तर त्या संबंधित सहकारी अधिकारी व सर्वसाधारण जनतेला त्याची ताबडतोब माहिती द्यावी. ग्राहकांपर्यंत ही माहिती योग्य पद्धतीने पोचावी याकडे सरकारने लक्ष द्यावं. काही वस्तू आणि बाजार सेवा बाजारपेठेमध्ये जर आल्या तर त्यापासून अचानक काहीतरी धोका निर्माण होऊ शकतो. जसं की काही दिवसापूर्वी जी मॅगी आपण खातो नेस्ले कंपनीची, ते त्या प्रॉडक्टमध्ये शिशाचं प्रमाण जास्त आहे. अशा प्रकारचं जे काही लॅबोरेटरीज आहे त्यांनी सुचवल्यामुळे ते प्रॉडक्ट नेस्ले कंपनीनं जी काही मॅगी आहे ती बाजारपेठेतून पुन्हा वळवून घेतली आणि तिच्यामध्ये सुधारणा केल्या. अशा प्रकारे धोकेदायक वस्तू व सेवा याच्यापासून जे काही सूचना आहे किंवा सेवांचं जे काही होणारं नुकसान आहे ते होऊ नये यासाठी सूचना देण्याचं जे काही कर्तव्य आहे हे शासनाने उत्पादकांनी पार पाडावं. यानंतर पुढील जो भाग आहे ग्राहकांच्या आर्थिक हित रक्षण करण्यासाठी व ग्राहकांच्या हिताची जोपासना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना या आपण पुढील लेक्चरला बघणार आहोत. लेक्चर ऐकत असताना तुम्हाला कंटाळा येऊ नये, लेक्चर खूप मोठं वाटू नये या दृष्टीने 20 ते 30 मिनिटांमध्ये लेक्चर या ठिकाणी आपण संपवत असतो. म्हणजे तुमचाही वेळ लक्षात घेऊन या ठिकाणी लेक्चर हे बनवलेले आहेत. पुढील भाग पुढील लेक्चरला. धन्यवाद.